म्हणायची आजचा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, औरंगाबाद डीएसपी सस्पेंड झालाच पाहिजे, औरंगाबाद डीएसपी सस्पेंड झालाच पाहिजे, औरंगाबाद डीएसपी सस्पेंड झालाच पाहिजे, गणेश साठेला न्याय मिळालाच पाहिजे, मनोज आवडाला न्याय मिळालाच पाहिजे, डीएसपी मुर्दाबाद औरंगाबाद एसपी सस्पेंड झालाच पाहिजे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा मातंग समाज एकतेचा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशीची सजा झालीच पाहिजे, अरे हमसे जो टकराएगा, अरे हमसे जो टकराएगा आम्हाला संविधानिक न्याय मिळालाच पाहिजे। व्यासपीठावरती फक्त गणेश साठे यांची पत्नी आणि त्यांचं कुटुंब इथे थांबेल। पुणे हराम खोराचं घर जाळलं होतं का? 500 कोटी त्याच्या घरामधून लुटले होते का? अरे छोट्या छोट्या गोष्टीवरती आता जातीवाद करून मारायला लागलेले आहेत। आज गणेशवर हात बांधून मारताय, निळा झेंडाचा पट्टा बांधून मारताय, तुम्हाला काय वाटतंय? पक्के आमच्याकडे नाही, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी नाही, आम्ही रावजीचे नाही का शिवाजी महाराजांचे, सर्व राष्ट्र महापुरुषांचे आम्ही अनुयायी आहोत। आणि ही सर्व आणि हा जातीवाद जर ठोकून काढायचा असेल तर आपण आता सावध झालं पाहिजे। ह्या जातीवादाला माहिती नाहीये आमच्या हत्यार, आमच्या हत्यार आणि फक्त बाजूला ठेवलेले बाजूला, हतार घेण्यामध्ये आम्हाला भाग पाडू नका एवढं ह्या जातीमध्ये ना आम्ही सांगतोय। तुम्हाला काय वाटलं? आमच्याकडे तण नाहीये, आम्ही हल्ला करू शकत नाही। अरे हल्ला काय, तुम्हाला जिवंत घ्या जाग्यावर काढून तुकडे करू शकतो, पण आम्ही संविधानिक विचारावर चालणारे माणसं आहोत। काय हल्ला झाली? परभणीमध्ये मारलं गेलं, मुरडं कापलं, मुरडं हात, ही बाई कुठे गेली? इकडे बघा, इथे मुलगी इकडे साठे, हे गणेश विषय कसा आहे, गेल्या 2014 पासून घेऊन या 2022 पर्यंत समस्त महाराष्ट्रभर मातंग समाजावर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे अन्याय अत्याचाराची शृंखला चालू आहे। त्यामध्ये आमच्या मायमाऊलीवर बलात्कार असेल, आमच्या भावाला ठेसून मारलं जात असेल, कुठं जाळून मारलं जात असेल, कुठं फासावर देऊन मारलं जात असेल। आत्ता काल परवाचीच घटना आहे औरंगाबादमध्ये, समतेचं प्रतीक असणारा निळा झेंडा त्या युवकाच्या मनेश आवाड या युवकाच्या हाताला बांधून आणि लाठी काठीने हाल हाल करून मारण्यात आलं। त्यामध्ये किमान 10 ते 11 आरोपी आहेत, त्यांची अटक झालेली आहे। परंतु त्याच्यामध्ये ह्याच्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत ह्याची माहिती घेण्यासाठीची आमची मोर्चाचं आयोजन झालेलं आहे। आणि त्याच पद्धतीने इथं गणेश साठे म्हणून मुलगा आहे मुलुंडचा, त्यालाही हाल हाल करून चाकूने वार करून मारण्यात आलेला आहे, त्याचाही मृत्यू झालेला आहे। त्याच्याही परिवाराचा कर्ता व्यक्ती गेल्यामुळं त्या परभणीमध्ये पण अशाच पद्धतीने एका मुलाला जयंतीमध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये चाकूने वार करून मारण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने अनेक अन्याय अत्याचाराची शृंखला या महाराष्ट्रभर चालू असताना ह्या समाजकंटकाला, या समाजाच्या विरोधकांना कुठंतरी आळा बसावा, यांना फाशीची शिक्षा मिळावी ह्या अनुषंगाने समस्त महाराष्ट्रभर मोर्चाचं आयोजन झालेलं आहे। त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही सकल मातंग समाजाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आमची प्रमुख मागणी आहे की याच्यामधले जे काही आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि याची चौकशी CBI झाली वर्ग झाली पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला 25 लाखाची आर्थिक मदत झाली पाहिजे आणि ॲट्रोसिटीचा कायदा अधिक प्रमाणात कडक करून त्याचं अंमलबजावणी झाली पाहिजे। ॲट्रोसिटीचा कायदा हा Schedule 9 घेतला पाहिजे कारण त्याच्यामध्ये दुसरं कोणच घुसखोरी केली नाही पाहिजे। त्या अनुषंगाने अनेक मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। जय भीम।